बीड जिल्ह्यातल्या परळी आणि केज विधानसभा मतदारसंघात जोपर्यंत राष्ट्रवादीचा आमदार निवडून येत नाही तोपर्यंत बीड जिल्ह्यात आल्यानंतर फेटा बांधणार नाही असा निर्धार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केला आहे. शिवस्वराज्य यात्रा ही परळीहून अंबेजोगाईला आली होती. यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी नमिता मुंदडा यांनी अमोल कोल्हे यांना फेटा बांधायला घेतला, मात्र अमोल कोल्हे यांनी फेटा बांधायला नकार दिला. दरम्यान केज विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार नमिता मुंदडा आणि परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे आमदार होणार नाहीत तोपर्यंत बीडमध्ये फेटा घालणार नाही असा निर्धारच कोल्हे यांनी केला. खर तर जेव्हा मंचावर आलो, व्यासपीठावर आलो, व्यासपीठावर आल्यानंतर अनेकांनी म्हणजे अक्षय भैयाने आवर्जून सांगितलं फेटा बांधून घ्या. पण जेव्हा या अंबेजोगाई शहरात येतो तेव्हा अंबेजोगाई तालुक्याचा जेव्हा विचार करतो तेव्हा दोन विधानसभा मतदारसंघ आजूबाजूला आहे. एकीकडे एक केज आहे, पलीकडे परळी आहे. आणि जोपर्यंत या दोन विधानसभांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार होणार नाही तोपर्यंत बीड जिल्ह्यात आल्यावर फेटा बांधणार नाही. पण ज्यावेळी तुम्ही माझ्या भगिनीला नमिताताईंना इकडून आमदार करून निवडून द्याल तेव्हा ताई शब्द देतो तुमच्या सत्काराच्या सभेत येऊन मानाचा फेटा बांधून घ्यायला आवडेल. आता फेटा कधी बांधायचा माझ्या भावांना तुम्ही ठरवा.